लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारे, इथे जाऊ नको बाबा मारे, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल। मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात। हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईमध्येच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात। बाबांपासून चार हात लांबच राहतात, मुलं आईचे गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात, मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात। बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून तेव्हाच झालेला असतो हद्दपार। नसलेला होतो तेव्हा का वाटत मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात। पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात। Three.